नमस्कार मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतेच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे गेल्या तेवीस जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपला आहे आणि या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्षप्रमुख पदाची निवडणूक घेण्यासाठी मागणी केली आहे एवढंच नाही तर निवडणूक आयोगाला निवडणूक शक्य नसल्यास पक्षप्रमुख पदावर उद्धव ठाकरे यांची कायम नियुक्ती करावी अशी मागणी देखील आयोगाकडे करण्यात आली होती दरम्यान या संदर्भात ठाकरे गटाचे नेते आणि खासदार अनिल देसाई यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दल सविस्तर माहिती देत ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट केली होती त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाबाबत उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे अशातच आता ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी अतिशय महत्वाचं आणि मोठं विधान केलं आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना पक्षप्रमुख पदाबद्दल प्रत्यक्ष कायदा हा निवडणूक आयोगासमोर नाहीये मात्र उल्हास बापट यांनी राज्यपाल पदाचा संदर्भ देत घटनातज्ञ उल्हास बापट यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना प्रत्यक्ष पक्षप्रमुख पदाबद्दल कुठलाही कायदा नाही मात्र सर्वसामान्य कायद्यानुसार राज्यपाल पद हे पाच वर्षासाठी असतं मात्र त्यांचा कालावधी संपला तरी देखील नवीन राज्यपाल नियुक्त होईपर्यंत त्यांना पदावरच राहावं लागतं आणि त्याचप्रमाणे या प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत होऊ शकतं शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी दुसरा नेता निवडला नाहीत तर उद्धव ठाकरे हेच कायम पक्षप्रमुख पदी राहतील असं महत्त्वाचं आणि मोठं विधान यावेळी ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी केलं आहे मात्र उल्हास बापट यांच्या वक्तव्यानं उलट उलटटुलट चर्चा सुरू झाल्या असून शिंदे आणि ठाकरे गटाच्या लढाईमध्ये निश्चितपणे ठाकरे गटाचाच विजय होणार असल्याचं बोललं जात आहे एवढंच नाही तर शिवसेनेचं पक्षप्रमुख पद हे देखील उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार असल्याचा विश्वास शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या विविध नेत्यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे आगामी कालावधीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मंडळी एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यापैकी तुमचं मत कोणाला असेल ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा